नमस्कार जिनेस अकॅडमी पुणे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण लोटमटमध्ये आज एक नवीन बातमी आलेली आहे आपल्या सरळ सेवा भरतीच्या संदर्भात खास करून जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भात तर त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे तेच आपण पाहूयात टायटलच आहे पहा नोटर भरतीच्या नमनालाच विघ्न पुढे पहा नियुक्त कंपन्यांची परीक्षा घेण्याची क्षमताच नाही उमेदवार लाठा कंपन्यांची क्षमता काही हजारात आ, भंडारा झडपीच्या पत्रात काय ते आपण नंतर पाहू तर या ठिकाणी पहा पंचाहत्तर हजार सरकारी पदभरतीची घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर हजारो बेरोजगार तरुणांच्या नोटरीच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच या पदभर्तीच्या नमनालाच विढणं आले आहे नमनाला म्हणजे सुरुवातीलाचा ज्या दोन नावाजलेल्या कंपन्यांमार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने घेतला त्या टी सी एस आणि आय बी पी एस या कंपन्यांची परीक्षा घेण्याची क्षमताच नसल्याचे वास्तव समोर आले आहे आरोग्य विभाग व माढा परिषदेतील गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी या दोन कंपन्यांची निवड केली मार्च दोन हजार अठरामध्ये गट संवर्गातील पदभरती जाहीर झाली ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये जिल्हा परिषदांमधील आरोग्य विभागाच्या पाच संवर्गाच्या भरतीचे वेळापत्रक जाहीर करताना ऑनलाईन परीक्षावरील कंपन्यांमार्फत घेण्याचे पर घोषित झाले यावेळी पंधरा लाख उमेदवार अर्ज करण्याची शक्यता आहे मात्र एवढ्या उमे उमेदवारांची परिचय घेण्यास या दोन्ही कंपन्या सक्षम नाहीत पुढे पा काय म्हटले नाही तर तशातून क्षमता समजलेली ले आप आपल्याला तर राज्य सरकारने जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाची पदे भरण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्व जिल्हा परिषदांना भरतीची तयारी करण्याचे आदेश दिले अनेक जिल्ह्यांनी टी सी एस आणि आय बी पी एसच्या प्रतिनिधीबरोबर चर्चा केली या चर्चेतून या कंपन्या लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ शकत नसल्याचे दिसले भंडारा जिल्हा परिषदेने या कंपन्यांची परीक्षा घेण्याची क्षमता नसल्याने आपण भरती प्रक्रिया राबवू शकत नसल्याचे ग्रामीण विकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे पुढे पाहता कुणाची किती क्षमता वगैरे त्यांनी इथं दिलेली आहे की टी सी एसची ची एटारशिपमध्ये साडेसात हजार ते आठ हजार देण्याची क्षमता आहे तर आय बी पी एसची एटारशिपमध्ये दहा हजार ते पंधरा हजार परीक्षा घेण्याची क्षमता एकाच वेळी एका शिपमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ही ती क्षमता दिलेली आहे पुढे पहा भंडारा झडपीच्या पत्रात काय दिलेलं आहे तर कंपन्यांच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी टी सी एस आणि आय बी पी एस कंपनीचे सेंटर आहे त्याच ठिकाणी परीक्षा घेता येणार आहे भंडारा जिल्ह्यात या दोन्ही कंपन्यांचे एकही परीक्षा सेंटर उपलब्ध नाही दुसरं पहा दिलेल्या वेळापत्रकानुसार एकाच दिवशी महाराष्ट्रात परीक्षा घेणे शक्य नाही लोटमतच्या माहितीनुसार इतर जिल्हा परिषदांनी याच आशयाचे पत्र रामिका शुभाराला पाठवले आहे तर ही एक महत्त्वाची बातमी न्यूज म्हणजे लोटमत या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती तर तीच मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा सर्वांनी शेअर करा आणि जिनेस अकॅडमी पुणे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच